खारवली येथे माद्रे मैदानावर आगरी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. पण गेली 35-40 वर्ष साधारणतः सगळ्यात त्यांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढलो. सुरुवातीला त्या निवडणुका आणि गेली 25-30 वर्ष युतीमधून आम्ही सगळेजण काम करतो त्या निवडणुका. यामध्ये अमुक एक समाज अमुक एका बाजूला मतदानासाठी सरकत नाही आणि आगरी समाज तर असं जातीपातीच्या आधारावरती मतदान करायला तयार नाही. शिवाय शिवसेना भारतीय जनता पार्टीची जी आगरी समाजामध्ये एक शक्ती उभी आहे, ही शक्ती एकजुटीने याही निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर काम करेल किंबहुना सगळेजण कामाला लागले. रमेश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी आगरी समाजाने एकत्रित येऊन आपली ताकद मतदानाच्या रूपाने उमेदवार श्रीकांत शिंदे यांना द्यावे असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. सकाळी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सहपरिवारासह मतदानाचा हक्क बजावला तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनीही कुटुंबासमवेत मतदान केले. मैदानात एकूण 23 उमेदवार असले तरी खरी लढत सेनेचे चंद्रकांत खैरे, वंचित आघाडीचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड व अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढाई होणार आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 24 एप्रिल रोजी फेरमतदान होणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 25 मेहकर विधानसभा मतदारसंघामधील डोणगाव येथील 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे. केंद्रावर 24 एप्रिलला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान होणार आहे. या केंद्रावर 18 एप्रिल रोजी मतदान पथकाकडून मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर न केल्याने व काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने या केंद्रावर फेरमतदान होत आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी दिली. प्रतिनिधी सचिन गोलेंचे सह आधार न्यूज मुंबई डेक्स. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह यांनी बाबरी मशिदीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 14 मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना आव्हान दिले. तसेच बारामतीचा गड 100% राष्ट्रवादीच राखणार अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली. यावेळेस आम्ही बारामती राष्ट्रवादीला जिंकून देणारच असं ते होतं. तुम्ही ते राष्ट्रवादी शब्द त्याच्यातनं काढला. ते भाजप आहे. भाजप हे इतकं काही सोपं नाही आहे. ठीक आहे, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे जे कोणी उमेदवार असतील, त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता अशा गोष्टी बोलाव्या लागतात. नाहीतर जर पहिल्यापासूनच त्यांना जर वाटलं की आपण पराभव आपला होणारच आहे, पराभवाच्या भूमिकेतनं उमेदवार उभा राहिल्यानंतर निवडणूक रंगात येईल का? नाही. त्यामुळं त्यांनी त्यांना सांगितलं, अरे बाबा मागच्या वेळेस आपण 70,000 पडलो आहे, म्हणजे 35,000 मतं तिकडची इकडं पाहिजेत, मग त्याकरता आपण असं करू तसं करू हे करू ते करू, आम्ही इतक्या सभा देऊ, आम्ही स्वतः लक्ष देऊ, आम्ही सगळ्या काही गोष्टी जे निवडणूक जिंकण्याच्या करता कराव्या लागतात त्या करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचे वारेमाप त्यांना आश्वासनं दिली आणि काहींना उभं केलं. कारण तुम्ही पण बघताय शेवटपर्यंत उमेदवार इथं कोण उभा राहणार हेच त्यांचं ठरत नव्हतं, हेच त्यांचं पहिलं अपयश होतं. आणि मग निवडणूक तर मग एकतर्फी होणार, मग कसं आपले उमेदवार उभे राहणार? आणि माझं मत आहे की ज्यावेळेस आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे, फार चांगल्या मताधिक्याने जिंकलेली आहे आणि भाजपला हे कळलं म्हणून भाजपनी सुरुवातीला इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जाहीर केलेली होती,
पण नंतर त्यांचा अंदाज बघितला, हवेचा अंदाज बघितला आणि त्या तिथं मोदी साहेबांना पाठवण्याच्या ऐवजी आपण दुसरीकडे घेऊन जाऊ, कारण विधानसभेला अजित पवार उभा असताना मोदी साहेबांची पाऊण लाखाची सभा झाली आणि मी 1 लाखाने निवडून आलो.